गेल्या 2-3 दिवसापासून आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. महाविकास आघाडी शेतकरी संघटना सहचारी पक्ष संघटनेच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून मागणी मान्य होत नाही तो पावे तो आंदोलन सुरू करण्याच्या विचाराने आणि संकल्पाने आम्ही आंदोलन सुरू केलं होतं. आज ज्या प्रमुख 4 मागण्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यात 48,000 हेक्टर ज्वारी असताना केवळ 30-40,000 क्विंटल खरेदी करून गुंडाळण्याचा जो सरकारचा शेतकऱ्यांना फसवण्याचा जो त्या ठिकाणी डावपेच होता तो हाणून पाडला आणि आता 1,90,000 क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचं लेखी पत्र त्या ठिकाणी घेऊन 1,00,000 क्विंटल जास्त ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आंदोलनाचं फलित आज झालं. नंबर 1. नंबर 2, 3-3 कॅबिनेटचे मंत्री आमदार दूध संघाचे चेअरमन असताना देखील जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना 5 रुपयाचा मागच्या वर्षीचा फरक मिळाला नव्हता. एका बाजूला राज्यात 40 रुपये भावाचं आंदोलन आता सुरू झालं आणि आम्हाला मात्र मागच्या वर्षी भाव फरक मिळत नव्हता. आज त्याचं लेखी पत्र त्यांनी दिलं की येणाऱ्या 15 तारखेच्या आत ऑनलाईन करून 20 तारखेच्या आत एक फरक घेऊ. म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना हा न्याय त्या ठिकाणी मिळतो. आंदोलनाचं मोठं यश त्या ठिकाणी झालं. 3, केळी उत्पादकांच्या भावनेची खेळण्याचं पाप ज्या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला मुकसंमती जे आमदार 10 युतीचे आणि 3 मंत्री देत आहेत त्याचा निषेध करत त्या संदर्भात कृषी आयुक्त सचिवांसोबत गुरुवारच्या 8 बैठकीची तारीख कळून त्या केळी उत्पादकांच्या माध्यमातून 180 कोटी रुपयाचा परतावा देणं कसं देता येईल त्याचंही ठोस आज त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी कृषी विभागाने दिलंय. आणि 4, कापूस भावांतरच्या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांना त्या ठिकाणी भूलतावा देण्याचं काम जे राज्याचे देवेंद्र फडणवीस करत आहेत त्याच्याबद्दल आज एक मंत्री अनुदान म्हणतो तर एक मदत म्हणतो आणि एक भावांतर म्हणतो. नक्की किती पैसे किती क्षेत्रापुरता शेतकऱ्यांना तुम्ही देणार याचा उहापोह त्या ठिकाणी मात्र देऊ शकले नाही त्याचा निषेध केला. थोडक्यात प्रशासनाने मान्य केलं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलले त्याचा अद्यापर्यंत कुठलाही जीआर आलेला नाहीये त्याची पटकन कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली. आणि म्हणून आज दुर्दैव याचं वाटतं की 3 दिवसात एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एक मंत्री याचा कोणामार्फत निरोप नाही. 5-स्टार हॉटेल त्या ठिकाणी ते आहेत मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडलेले आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभं राहून येणारा काळ अजून ताकदीने त्याला न्याय देण्यासाठी पुढे येईल.